मोठे गृहप्रकल्प आणि मालमत्ता यांना कर आकारणी करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने विशेष पथक तयार करण्यात आली आहेत. या पथकात 10 विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. पथक आज आणि उद्या मालमत्तांचं सर्वेक्षण करून कर आकारणी करण्याचा आराखडा तयार करणार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांचा मी आभारी आहे. मागील 14 दिवसांमध्ये नागरिकांनी उत्साहाने मालमत्ता कर भरलेला आहे. जुन्या 1000 आणि 500 नोटाद्वारे जवळपास 16 कोटी या 14 दिवसांमध्ये आपण महानगरपालिकेस भरणा केलेला आहे. त्यामुळे मनपाचं या महिन्यात तरी उत्पन्न निश्चितच वाढलेलं आहे. पण मालमत्ता कर वसुलीची गती यापुढेही कायम राहण्यासाठी मनपा प्रशासन व सर्व महानगरपालिका प्रयत्नशील राहणार आहे. गती कायम राहण्यासाठी मोठे जे गृहप्रकल्प आहे याचं प्रत्येक महानगरपालिकेचा विभाग प्रमुख HOD अधिकारी कर्मचारी तपासणी करतील. तपासणीमध्ये कर आकारणी झालेली नसेल तर अशा इमारतधारकांना कर आकारणी करण्यात येईल. यामध्ये नळाचा सुद्धा भरणा केलेला आहे का नाही हे सुद्धा अधिकारी मनपाचे अधिकारी पाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण मनपाचे कर्मचारी अधिकारी आपल्याकडे आले असतील तर आपल्या घरामध्ये जी बांधकाम परवानगीची प्रत उपलब्ध ठेवावी, तसेच मालमत्ता कर लागला असेल तर त्याची पावतीसुद्धा उपलब्ध ठेवावी. गुंठेवारी वसाहतीमध्ये गुंठेवारी प्रमाणपत्र घेतलं असेल तर गुंठेवारीचं प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध ठेवावं आणि इतर आवश्यक काही कागदपत्राची मागणी जर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली तर ती त्यांना दाखविण्यात यावी, म्हणजे कर आकारणीसाठी सुलभता होईल, नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.